नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण जी TVS रायडर बाईक आहे या बाईकबद्दल आपण माहिती पाहणार आहे। तर मित्रांनो, आपल्या BN टेक्निकल यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर मित्रांनो सबस्क्राइब करा आणि मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुम्हाला या बाईकबद्दल पूर्ण माहिती मिळेल। तर मित्रांनो आपण प्रथम पाहणार आहे इंजिन। तर मित्रांनो या बाईकचं इंजिन आहे ते 125 cc इंजिन आहे। हे इंजिन एअरकूल्ड इंजिन आहे। मित्रांनो हे इंजिन ETFI म्हणजे BS6 ची जी TVS ची सिस्टीम आहे, ETFI सिस्टीम, त्या सिस्टीमवरती हे इंजिन काम करतं। तुम्ही पाहू शकता या ठिकाणी स्टिकर पण लावलेलं आहे ETFI सिस्टीम म्हणून। तर मित्रांनो बघा, TVS चा स्टिकर दिलेला आहे, परत रायडरचा या ठिकाणी लोगो लावलेला आहे। ही शीट दिलेली आहे, शीट ही 2 कंपार्टमेंटमध्ये आहे, तुम्हाला पुढे समजेल। पुढून लुक पाहू शकता तुम्ही, टाकीचा लुक पाहू शकता, रेड कलरमध्ये ही बाईक आहे। TVS चा घोड्याचं चित्र दिलेलं आहे। पुढील साईडला DRL म्हणजे LED सिस्टीम दिलेलं आहे। हेडलाईट मस्त लुक आहे। मित्रांनो पुढील चाकास आपला डिस्क ब्रेक सिस्टीम आहे। डिस्क ब्रेक सिस्टीम तुम्हाला माहितीच आहे, पद्धतीने डिस्क ब्रेक सिस्टीम दिलेली आहे। ट्यूबलेस टायर आहेत, दोन्ही पण ट्यूबलेस आहेत। मित्रांनो या ठिकाणी सायलेन्सर पाहू शकता बेसिक सिस्टीममुळं। तर या ठिकाणी तुम्हाला ऑइल कॅप पण या ठिकाणी दिलेले आहे। सिस्टीम तुम्हाला दिसत असेल EFI सिस्टीम आतमध्ये, तर या ठिकाणी ऑइल कॅप आहे पाहू शकता। तर मित्रांनो याची टाकी जी आहे ते 10 लिटरची टाकी आहे, या ठिकाणी पाहू शकता तुम्ही। रायडरचा लोगो दिलेला आहे। सायलेन्सर पहा कशा पद्धतीने मागं जे आहे, डिस्क ब्रेक नाही, ड्रम ब्रेक आहे। मॅगविल आहे। पाठीमागून लुक पहा, एकदम स्पोर्टी लुक वाटत आहे पाठीमागून। फोडून इंडिकेटर पण एकदम मस्त लुकमध्ये दिलेले आहेत। त्याची अनेक जी म्हटलं होतं तुम्हाला, शीट 2 कंपार्टमेंटमध्ये आहे। तर मित्रांनो ते आपण आता पाहणार आहे। या ठिकाणी पाहू शकता ते टेल लाईट आहे, त्याच्या खालच्या साईडला आपल्याला लॉक दिलेले आहे। त्या शीट तुमची खोलण्यासाठी शीटमध्ये थोडासा पेस दिलेला आहे, म्हणजे डिक्की टाईपमध्ये थोडासा पेस तुम्ही कोणती तर छोटीशी वस्तू ठेवू शकता अशा पद्धतीने। तर टाकी पाहू शकता तुम्ही, मधून साईडला फायबर दिलेलं आहे एकदम ब्लॅकमध्ये। की पहा तुम्ही गाडीची, अशा पद्धतीने गाडीची की आहे। या ठिकाणी फ्युल आपण टाकतो की तो पण आहे या ठिकाणी। मित्रांनो एक गोष्ट म्हणजे आपण USB मोबाईलला चार्जिंग करण्यासाठी USB तुम्ही या ठिकाणी फिट करू शकता। या ठिकाणी TVS लोगो, अनलॉक सिस्टीम। तर हा जो डिस्प्ले आहे, आपल्याला LED डिस्प्ले दिलेला आहे, चालू करून दाखवतो तुम्हाला, पाहू शकता अशा पद्धतीने। डिस्प्लेचा पण व्हिडिओ मित्रांनो येणार आहे, फुल व्हिडिओ डिस्प्लेचा मी देईल। या ठिकाणी पासिंग लाईट, येल्लो कलर बटन आहे ते पासिंग लाईट आहे। अप्पर डिपर बटन आहे। डाव्या हातामध्ये ही सिस्टीम आहे। इंडिकेटर, टर्न लेफ्ट, हॉर्न, म्हणजे आपल्या उजव्या हातामध्ये आपल्याला जे इको मोड आणि प्रीमियर मोड, मित्रांनो हे मोड 2 यामध्ये दिलेले आहेत। याची पण तुम्हाला मी डिटेल्समध्ये व्हिडिओ नेक्स्ट टाईम देईल। स्टार्टर बटन आहे त्याच्या खाली। मिरर पहा तुम्ही, मिरर एकदम स्पोर्टी लुकमध्ये मिरर आहेत। स्पोर्टी बाईक आहे म्हटल्यावर मिरर पण स्पोर्टी लुकमध्ये पाहिजेत। या ठिकाणी स्टार्टर बटन आहे, तर आपण स्टार्ट करून पाहूया गाडी। तर आपण आवाज जो आहे सायलेन्सरचा, म्हणजे जे फायरिंग आहे, फायरिंग आपण कशा पद्धतीने पडते ते आपण पाहिजे। मित्रांनो या बाईकमध्ये आपल्याला 3 कलरमध्ये बाईक मिळते, रेड, ब्लॅक आणि ब्ल्यू, अशा 3 कलरमध्ये बाईक आपल्याला ही उपलब्ध आहे। या बाईकची किंमत जर म्हटला तरी 1,05,000 ते 7,000 दरम्यान असेल। प्रत्येक वेळी बाईकची किंमत बदलत राहते। आपण बाईक आता स्टार्ट करून पाहूया कशा पद्धतीने बाईकची जे फायरिंग आहे। तर बघू शकता इंजिन साऊंड
गाडीचा इंजिनचा साऊंड अशा पद्धतीने आहे। मला आवाज येत असेल अशा पद्धतीने इंजिनचा साऊंड आहे। तर मित्रांनो, या आहे TVS रेडर। तर मित्रांनो, आपला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपलं BN टेक्निकल चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन ऑलवरती सेट करा, म्हणजे ज्यावेळी मी व्हिडिओ अपलोड करेल त्यावेळी नोटिफिकेशन तुम्हाला सर्वप्रथम भेटेल। चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय फ्रेंड्स।